अंदर तक जाती है कि हो थोड़ी दूर तक जाती है और पतली गुफा से हो म्हणजे हे म्हणता येत की गुफा आतमध्ये जी जाती है नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेव तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण आलो हो पचमढीमध्ये. पचमढीमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे जटाशंकरचं मंदिर आहे, सुंदर असं मंदिर आहे. तिथे आपण जाणार आहोत, बघणार आहोत. आणि आपल्याबरोबर संतोष आहे आणि अजून एक संतोष आहे. आणि आपण श्रावणात आलेलो आहोत आणि इथे असं हे प्लॅस्टिकचं आपल्याला रेनकोट मिळतो इकडे अतिशय स्वस्त दरामध्ये, म्हणजे 50 रुपयामध्ये इथे मिळतो. पण त्याने भरपूर आम्हाला उपयोग होतो आहे. आम्ही पूर्ण आतमध्ये ड्राय राहतो आहे. जर तुम्ही इथे आलात पावसामध्ये तर हा घ्यायला नक्की विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, आम्ही ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो त्यांनी आम्हाला अशी 2-व्हीलर प्रोव्हाइड केली आहे ज्याचं 300 रुपये त्यांनी भाडं घेतलेलं आहे. आणि या 2-व्हीलर तुम्ही जर बघाल अगदी सुस्थितीमध्ये, चांगल्या व्यवस्थित मेंटेन्ड आहे, ब्रेक व्यवस्थित आहेत. आणि हे हॉटेलचं नाव आहे. आणि या इथून आपण आता आतमध्ये जाणार आहोत जटाशंकरला. चला आता आत जाऊया आणि आपण दृश्य बघूया. पूर्णपणे डोंगरांमध्ये आहे तर आता बघूया आपल्याला कसं दिसतंय, काय काय दिसतंय आतमध्ये. पूर्णपणे ढग आलेले आहेत आणि इथे काही स्टॉल्स आहेत छोटे छोटे. हे बघा, आपल्याला पुढे जायचं आहे आणि इथे तुम्ही बघाल तर इथे हनुमान मंदिर आहे, त्याचं पहिले दर्शन करूया. मंदिर याच्या बाजूलाच गुणमुक्तेश्वर महादेवाची गुफा आहे, ती आपण बघूया. पूर्ण आपल्याला ह्याच्यात जायचं असतं, पूर्ण पाणी पडतं. आपण इकडनं बाहेर आलेलो गुफेचं दर्शन घेऊन, इकडनं जसं आता संतोष बाहेर आला आहे तसं आता आपण या छोट्या चिंचोळ्या भागातनं बाहेर आलो आहोत आणि परत त्या रस्त्याला लागलेलो आहोत आपण. आणि इथे गोशाळा आहे. वाव, मस्त. जेव्हा आपण गोशाळेत आपण येतो, सगळ्यांना हा एक्सपिरियन्स आला असेल की खूपच प्रसन्न वाटतं, शेणाचा वास येतो आहे आपल्याला. मस्त एकदम. वा वा वा, जय हो, जय हो, जय हो गोमाता. छोटे वासरू पण आहे देवा इकडे. आम्ही दादर वरून हावडा मेल पकडून पिपरिया स्टेशनवर आलो आणि तेथून कारने प्रत्येकी 150 रुपये किंवा बसने 100 रुपये घेतात. आम्ही बसने 60 किलोमीटरचा प्रवास करून 2 तासात पचमढी येथील हॉटेलमध्ये पोचलो. हॉटेल अतिशय छान होते. ऑड सीझनला तुम्हाला 800 ते 1200 असा राहण्यासाठी दर येथे आकारला जाईल.
वाव काय भारी वाटते बघा. आपल्याला याच्या मधनं जायचं आहे खाली. मस्त भाई दगडांची रचना बघा कशी आहे. एकावर एक असे रचल्यासारखे वाटतात अक्षरशः. आणि इथे खास खळगे असे आलेले आहेत आतमध्ये. सुंदर मध्य प्रदेशमधील अशा या सातपुडा पर्वतरांगांमध्ये अनेक जागा या आश्चर्यकारक आहेत. त्यात खूप प्रमाणात गुहा व मंदिरे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला कळू शकतं कसे दगडांची रचना आहे. एवढ्या छोट्या चिंचोळ्या भागामध्ये हा दगड अडकलेला आहे. सुंदर मित्रांनो बघा आता हा वर्ण असा पाऊस पडतोय आणि इकडे पूर्ण दगडाचं कातळ आहे पूर्ण आणि बारीक बारीक शिवालय. किती सुंदर दिसते नेचर आहे. पूर्णपणे सरळच्या सरळ 90 डिग्रीमध्ये वॉल आहे पूर्ण. जबरदस्त मंडळी एवढं मस्त वाटतंय इथे. मी आता शब्दामध्ये ते सांगू शकत नाही. तुम्हाला इथे येऊनच स्वतःला एक्सपिरियन्स करायला लागेल. मागे बघितलं तर तुम्हाला एवढं सुंदर दिसतंय की आता इथे आतमध्ये गुफा आहेत. त्या गुफामध्ये आपण जाणार आहोत. चला आतमध्ये जाऊया आपण. वा पूर्ण बघायचं पूर्ण गुफा इकडे ही. आता दुपारचे 3 वाजले आहेत पण केवढा अंधार आहे बघा आता इकडे खाली. इथे बोर्ड लागलेला आहे प्रथम दर्शन श्री जटाशंकर मंदिर पंचमढी. या साईड उजवीकडे जायचं आपल्याला. आता मंडई आता मागे तुम्ही बघताय 2 ह्याच्यामधनं आपल्याला या दरीतनं जायचंय खाली. चला आणि इकडनं एंट्री आहे याची. इथे आपण चप्पल काढलेले आहेत. परंपरेनुसार जटाशंकर गुफा पवित्र मानल्या जातात कारण शिवाने येथे भस्मासुराच्या क्रोधापासून स्वतःला लपवून ठेवले होते व जटाशंकर गुहेची रचना बघितली असता विष्णूच्या सर्प पर्वताच्या 100 डोक्याच्या शेषासारखी असल्याची म्हटली जाते. पूर्ण इथे असं स्ट्रक्चर बांधलंय. मंडई जटाशंकर खाली मंदिर आहे आणि आपल्याला आता इथे पार्वती मंदिर लागलेलं आहे.
जुनी आहे इसका कुछ महत्व बता सकते आप? भस्मासुर से बचने के लिए शिव जी इस गुफा में छुपे थे। अच्छा बराबर, तो अभी देखते हैं यहाँ से भाग गए थे जटा छोड़ इस गुफा से। ओके, अंदर तक जाती है के? हो थोड़ी दूर तक जाती है और पतली गुफा से। ओ म्हणजे हे म्हणता आहेत की गुफा आतमध्ये जी जाती आहे जबरदस्त। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसतंय बघा, दगड ह्याच्या मध्ये अडकलेला आहे। आता खाली जाऊन पहिले आपण दर्शन करूया। स्ट्रक्चर बघाल तर पूर्ण या जटा आहेत आणि इकडे ही गुफा आहे। बघा इकडनं आता पाणी भरलेलं आहे पूर्ण, त्याच्यामुळे आपण जात नाही आहे आतमध्ये। मस्त वाटतं, एकदम खूप सुंदर वाटतंय मित्रांनो, अतिशय सुंदर आहे। जर तुम्ही इकडे पचमढीला आलात, जर तुम्ही इकडे MP मध्ये असाल, या नक्की आवर्जून आपण गुफेच्या बाहेर पडूया। पण जे पाणी येते ते या फोर्सने पूर्ण बाहेर पडतंय। मंडळी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे, जे पाणी आता इकडं जात आहे त्याच्या मागे तुम्हाला छोटे छोटे असे शिवलिंग तयार झालेले आहेत नैसर्गिकरित्या। ते 108 शिवलिंग आहेत, हे छोटे छोटे जे तुम्हाला दिसत आहेत ते 108 शिवलिंग आहेत आतमध्ये। तर ह्याचा तुम्ही शेप बघितला तर ॲक्च्युली हा मगरीसारखा शेप आहे। जर इथे बघाल तर हे मगरीचं तोंड आहे आणि असा जो हा जो शेप आहे हा इकडे पूर्ण असा तयार होतो आहे। आता पाणी भरले म्हणून नीट दिसत नाही आहे, पण इकडे मागे आल्यानंतर ह्याची पूर्णपणे अशी शेपूट तयार झालेली दिसते। आणि ह्या पूर्ण मगरीवर 108 शिवलिंग तयार झाले आहेत, जे वरनं कातातनं पाणी थेंब थेंब पडतं त्याने मातीच्या कणानेही शिवलिंग तयार झाले, ज्याला लाखो वर्ष लागलेले आहेत त्या शिवलिंग तयार व्हायला। अतिशय सुंदर जागा आहे, अतिशय जागृत जागा आहे आणि अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी आहे, एकदम मस्त वाटते। आता मी इथे बसणार आहे, मेडिटेशन तर आवर्जून इथे मी करणार आहे आणि आजूबाजू पहिले बघू मग आपण परत्या प्रवासाला लागू। चला बघा मंडळी, आपण जी मगाशी आत्ता दर्शन घेतलं ह्याच्या मागे जटाशंकर महादेव आहे आणि ह्याच्या मागनं जी गुफा आहे ती याला कनेक्ट होते। आणि जर तुम्ही इथे बघितलं तर हा पूर्णपणे आतमध्ये खूप आतमध्ये गुफा आहे ही। माझ्या हाईटवर तुम्हाला असं वाटत असेल एवढी उंच गुफा आहे ही। आता ते तिकडनं माणसं येत आहेत, जे आपण मगाशी एक्झिट बघितलं होतं तिकडनं असं बाजूने आपण येऊ शकतो, पण ह्याच्या पुढे जाऊ शकत नाही, इथे बार घातलेले आहेत। आतमध्ये खूप डीपमध्ये गुफा आहे ही।
की आपण खाली जाऊ शकत नाही, इथे शिडी लावली पण आता पाणी भरलं आहे त्याच्यामुळे इथे एंड झालेलं आहे याचा। आता परत आपण वर जाऊया। तर मंडळी, एवढ्या सुंदर ठिकाणी जटाशंकर महादेवाचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि हा आपण व्हिडिओ इथे थांबवत आहोत। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना नक्की नक्की शेअर करा। नेचरमध्ये आपल्याकडची जागा दाखवा। मध्य प्रदेशमध्ये पंचमढीचे तुम्ही इथे जर आलात तर इकडे नक्की या। अजूनपर्यंत चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत त्यांना पाहणार।